God is a good God. देव एक चांगला देव आहे. When you know God, you will be strengthened. जेव्हा तुम्ही देवाला ओळखणार तेव्हा तुम्हाला बल प्राप्त होणार. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. He who knows God, जो देवाला जाणतो, will be strengthened. त्याला बल प्राप्त होईल. Amen. Amen. It gives you spiritual strength. आणि तुम्हाला आत्मिक बल देणार. Godly strength. दैवी बल देणार. Amen. Amen. If you are going through any problems, जर तुम्ही कुठल्या समस्यातून जात आहात, in your life, तुमच्या जीवनामध्ये, you know, because in this life there will be troubles. कारण ह्या जीवनामध्ये तुम्हाला संकट त्रास होणारच. God never said that you will not have troubles. देवाने सांगितले नाही की तुम्हाला संकट येणार नाही. If someone says you will not have troubles, जर कोणी बोलत आहे की तुम्हाला समस्या येणार नाही, it is not from God. मग ही देवापासून नाही. Because the Lord said it. कारण प्रभूने सांगितले. In this world, ह्या जगामध्ये, physical world, आणि ह्या नैसर्गिक जगामध्ये, you will have troubles. तुम्हाला संकट त्रास येणारच. Amen. Amen. So don't think that there will be no troubles, and if there are troubles, that means God is not for me, or he is not loving me, he doesn't want to bless me. No. आणि असं विचार करू नका की संकट येणार नाही. जर संकट आपल्या जीवनामध्ये येत आहे तर असं विचार करू नका की देव माझ्यावर खुश नाही, तो मला आशीर्वाद देणार नाही, असं विचार करू किंवा देव कुठे आहे. नो, असं नाही. He is there where he is. आणि जे जिथे आहे तिथे आहे. He never moves. देव कधी हालत नाही. Amen. Amen. He has an eternal quality. त्याच्याकडे एक सार्वकालिक गुण आहे. Which he never changes. आणि जो कधीच बदलत नाही. Amen. That's why we need to know God. म्हणून आम्ही देवाला जाणले पाहिजे. Because he never changes. कारण देव कधीच बदलत नाही. So your faith never changes. म्हणून तुमचा विश्वास देखील कधीच बदलत नाही. If God changes, जर देव बदलतो, your faith changes. मग तुमचा विश्वास देखील बदलतो. You waver in faith. मग तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये ढळमळता. But if God never changes, पण जर देव बदलत नाही, your faith should never change. तुमचा विश्वास देखील कधीच बदलला नाही पाहिजे. Amen. Amen. See, believers don't know this. विश्वासू लोकांना ही गोष्टी माहिती नाही. That's why their faith changes. म्हणून त्यांचा विश्वास बदलतो. Because they don't know. कारण त्यांना ठाऊक नाही. God never changes. की देव कधीच बदलत नाही. Amen. Amen. If you believe in God, जर तुम्ही देवावर विश्वास करत आहे, you should continue to believe till the last. तुम्ही शेवटपर्यंत देवावर विश्वास केला पाहिजे. Because he never changes. कारण देव कधीच बदलत नाही. So your faith can be strong. म्हणून तुमचा विश्वास बळकट होऊ शकतो. You know, if you know a person who changes, जर तुम्हाला माहिती आहे असा व्यक्ती जो बदलतो, you cannot trust him. तुम्ही त्याच्यावर भरोसा करू शकत नाही. And your faith will not be strong. आणि तुमचा विश्वास बळकट नसणार. Amen. Amen. You'll have fear. तुमच्यात भीती असेल. Which is not of faith. जी विश्वासाची नाही. So once you know, म्हणून एकदा तुम्हाला समजलं की देव कधीच बदलत नाही. So you can believe. म्हणून तुम्ही विश्वास करू शकतो. Amen. Amen. He won't change. तो बदलणार नाही. What he says, जो देव बोलतो, will come to pass. ती घडून येणारच. You may not understand. आणि तुम्हाला समजणार नाही. Many things. खूप गोष्टी तुम्हाला कळणार नाही. Trust in God. पण देवावर भरोसा करा. He will take care of you. तो तुमची काळजी घेणारच. Amen. Amen. See, in this world, आणि ह्या जगामध्ये, since we are living this body, आम्ही ह्या शरीरामध्ये राहत आहोत, and this physical world, आणि ह्या नैसर्गिक जगामध्ये, there are limitations. आपल्याला काही मर्यादा आहेत. So we don't understand many things. म्हणून आपल्याला खूप गोष्टी समजत नाही. That's why we need faith to trust him. आणि तुमच्या विश्वासामध्ये तुम्ही त्याच्यावर भरोसा केला पाहिजे. Amen. Amen. You don't understand many things. आणि तुम्ही खूप गोष्टी समजून घेत नाही. So what are you going to do? म्हणून तुम्ही काय करणार? Trust him. त्याच्यावर भरोसा करणार. He knows it. त्याला माहिती आहे. Amen. Amen. He has gone the way you're going to go. आणि जो मार्गात तुम्ही जाणार आहे त्या मार्गातून प्रभू गेला आहे. हां, तुम आने के पहले वो मार्ग चला है, उसको मार्ग मालूम है, तुम क्या क्या गलती करोगे उसने देखा है. He has walked that journey before. आणि त्यांनी तो प्रवास आधी केला आहे. Amen. Amen. So seeing what you're going to do. म्हणून तुम्ही बघा तुम्ही काय करणार आहे. Seeing what you did. आणि तुम्ही काय केले आहे. He paid it on the cross. त्यांनी आधीच ते भरलेलं आहे क्रूसावर. Amen. Amen. The work of the cross was only once. आणि क्रूसाचं काम एकदाच होता. वापस नाही होईल, कभी भी नाही आएगा. Amen. Amen. तो पाप कुछ नया नहीं प्रभु के लिए तुम्हारा. No sin is new for God. आणि कुठलाही पाप प्रभूसाठी नवीन नाही. Or shocking for God. की देवासाठी आश्चर्यजनक नाही. Because he has seen it and he has paid it. कारण त्यांनी पाहिले आहे आणि त्याची फेड केली आहे. Amen. Amen. It was an eternal work. आणि ती एक सार्वकालिक काम होते. So don't be discouraged. म्हणून तुम्ही निराश होऊ नका. Or don't hide from God. की देवापासून लपू नका. की उसको मालूम पडलं तर क्या बोलेगा. ना हम लोग ऐसा सोचते ना, माता पिता को मालूम पड़े तो क्या होएगा, मैंने ये गलती किया. टीचर को मालूम पड़े तो क्या होएगा, दोस्त को मालूम पड़े तो क्या होएगा, उसको मालूम पड़े तो क्या. इसके लिए हम लोग छुपने की कोशिश करते हैं.
मग प्रभू अलग आहे, उसने सब देखा आहे. ही नोज इट, त्याला माहिती आहे. आमेन, आमेन. ही हॅज पेड फॉर इट, त्याने त्याची फेड केली आहे. दॅट्स व्हाय वी रिसीव फॉरगिवनेस, म्हणून आपल्याला क्षमा प्राप्त होतो. आमेन, आमेन. So what are problems you're going through? म्हणून जी काय समस्यातून तुम्ही जात आहात, troubles you're going through, जी काय संकटातून तुम्ही जात आहात, remember God knows it. आणि लक्षात ठेवा, देवाला माहिती आहे. You just put your trust in him. तुम्ही फक्त तुमचा भरोसा देवावर ठेवा. Tell him. तुम्ही त्याला सांगू शकता. Though I don't know. जरी मला माहिती नाही. But you know it. पण तुम्हाला माहिती आहे. And I trust in you. आणि मी तुझ्यावर भरोसा करतो. He will never put you to shame those who trust in him. आणि ते कधीच तुम्हाला लज्जित करणार नाही जो त्याच्यावर भरोसा करतो. See, when I started my life. जेव्हा मी माझ्या जीवनाची सुरुवात केली. I was very poor. मी खूप गरीब होता. Depressed and fearful. निराश होता, भयभीत होता. Sick and all those things. आजारी होता आणि सर्व गोष्टी होता. But praise God. पण प्रभूची स्तुती असो. When I came to Jesus. जेव्हा मी येशूकडे आलो. He lifted me up. त्यांनी मला उंच केला. Amen. Amen. Not because I was something someone special. असं नाही की मी कोणीतरी विशिष्ट होता म्हणून. If he could do for me, he could do for anyone. जर प्रभू माझ्यासाठी करू शकतो तर प्रभू कोणासाठी करू शकतो. Amen. Amen. But we need to trust it. पण आम्ही त्याच्यावर भरोसा केला पाहिजे. So the Lord said, in this world you'll have troubles. म्हणून प्रभूने सांगितले, ह्या जगामध्ये तुम्हाला संकट किंवा त्रास होणारच. But cheer up. पण तुम्ही हर्षित व्हा. In troubles, God says, cheer up. संकटामध्ये प्रभू म्हणत आहे, तुम्ही हसा. Be encouraged. आणि प्रोत्साहित व्हा. Be happy. आणि आनंदित व्हा. He didn't say, troubles will come, so be sad. असं सांगितलं नाही की संकट येणार आहे म्हणून तुम्ही दुःखीत असा, तुम्ही उदास असा, असं म्हटले नाही. ट्रबल्स आणि ओला मर चेरा, आणि संकट येणार आहे पण तुम्ही आनंदित व्हा. फॉर आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड, कारण मी जगावर जय मिळवलेला. आमेन, आमेन. सो वन पर्सन इज देयर हु हॅज ओव्हरकम एव्हरी ट्रबल, दॅट इज जीसस. आणि एक व्यक्ती आहे ज्यांनी सर्व संकटावर मात केला आहे, जिंकला आहे, आणि तो आहे येशू. ही इज गॉन थ्रू ऑल ट्रबल्स, आणि तो सर्व संकटातून गेला आहे. And he is Jesus. आणि तो आहे येशू. Amen. Amen. No one has gone beyond, ahead of you and seen it. आणि कोणी except Jesus. तुमच्या पुढे जाऊन पाहिले नाही, फक्त येशूने सर्व गोष्टी आधीच पाहिल्या. So he knows you better than anyone. म्हणून इतर कुणापेक्षा येशू तुम्हाला उत्तम जाणत आहे. He will never fail you. प्रभू तुम्हाला कधीच अपेक्षा करणार नाही आणि तुम्हाला तुमचा त्याग कधीच करणार नाही. Amen. Amen. You know, because I receive so many letters, मला खूप पत्र मिळत आहे म्हणून. I can see in trouble people don't look to Jesus. आणि मी पाहिले आहे की संकटामध्ये, त्रासामध्ये लोक येशूकडे बघत नाही. They don't have answer for their troubles. त्यांच्या संकटासाठी त्यांच्याकडे उत्तर नाही. So many give up. म्हणून खूप लोक आशा सोडून देतात. Or many think that I can never come out of so much so and so problem. आणि खूप लोकांचा विचार आहे, एवढं समस्यातून मी कधीच बाहेर निसटू शकत नाही. आणि खूप लोकांनी प्रार्थना केली, लॉर्ड ब्रिंग मी आउट ऑफ दिस, की प्रभू मला ह्या समस्यातून, त्या गोष्टीतून मला बाहेर काढ, मी आउट ऑफ दिस एडिक्शन, आणि ह्या व्यसनातून मला बाहेर काढ, मी आउट ऑफ सिन, मला पापातून बाहेर काढ, ब्रिंग मी आउट दिस रॉंग रिलेशनशिप, आणि ह्या चुकीच्या नातेसंबंधातून मला बाहेर, डिप्रेशन किंवा निराशातून बाहेर काढ, डिस्ट्रक्टिव्ह हॅबिट किंवा नाशवंत सवयापासून, इमोशनल पेन किंवा भावनात्मक वेदनापासून, आणि आर्थिक कर्जापासून, आजार रोगापासून, वेदनापासून, एनी काइंड ऑफ विचक्राफ्ट, आणि कुठल्याही प्रकारची करणीपासून, थॉट्स ऑफ सुसाइड, आत्महत्याच्या विचारापासून, आय हॅव सीन ऑल दिस, आणि मी हे सर्व पाहिले आहे. व्हेन आय प्रे फॉर पीपल, जेव्हा मी लोकांसाठी प्रार्थना केला, आय हॅव सीन व्हेरी क्लोज हाउ मच दे आर गोइंग थ्रू सफर, आणि मी खूप जवळून त्यांना पाहिले आहे की ते किती त्रासातून संकटातून जात आहे. For years, आणि वर्षानुवर्षापर्यंत, 10 years, आणि 10 वर्षापर्यंत, going through the same problem, आणि सारखं समस्यातून ते जात आहे. Hundreds and thousands of people. आणि शंभर आणि हजारो लोक. Minister. मी त्यांची सेवा केली आहे. And I saw how God delivered them. आणि मी पाहिले की कसं देवाने त्यांची सुटका केली आहे. Amen. Amen. Why I believe is because I was there. आणि मी का विश्वास करतो, कारण मी तिथे होता. Even I was there. मी तिथे होता. Without much effort, God delivered me. आणि खूप मेहनत न करून प्रभूने माझी सुटका केली. Amen. Amen. मैं मेहनत नहीं किया उसके लिए. सिर्फ वचन का ज्ञान लिया. I know the word of God can make you free. आणि मला माहित आहे देवाचे वचनच आपल्याला बंधमुक्त करू शकते. Amen. Amen. The more you know the word. आणि जितका अधिक तुम्ही वचन जाणत आहात,
You can live in freedom. तुम्ही मोकळीकतामध्ये राहू शकता. That's the guarantee. आणि ही खात्री आहे. The word of God. देवाची वचन. But alas, it's a sad thing that Christians don't want to hear the word. पण दुखाची गोष्ट आहे की ख्रिस्ती लोकांना वचन ऐकायची इच्छा नाही. Okay, if you are praying all this. जर तुम्ही ह्या सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करत आहात. Let me tell you. तुम्हाला सांगू द्या. God wants to do that for you. देवाला ती गोष्ट तुमच्यासाठी करायची इच्छा आहे. Because his plan was never that we be slaves. आणि त्याची योजना कधीच अशी नव्हती की आम्ही गुलाम असावे. कभी भी प्रभु का इच्छा नहीं था हम किसी भी बंधन में रहने का. ऐसा कभी बनाए नहीं मनुष्य को. Because people don't know. लोकांना माहिती नाही म्हणून they enter into bondage. ते बंधनात प्रवेश करतात. And they accept it. आणि ते त्याचा स्वीकार करत आहे. Because they don't know. कारण त्यांना माहिती नाही. They were not created to be in bondage. आणि कारण त्यांना माहिती नाही की त्यांच्या निर्मिती झाले नाही बंधनात खाली राहण्यासाठी. What you don't know. जे तुम्हाला माहिती नाही. You will do nothing. तुम्ही त्याच्यासाठी काय करणार नाही. Isn't it? होय ना. Because what you don't know. कारण जे तुम्हाला माहिती नाही. You cannot put your faith. तुम्ही त्याच्यावर तुमचा विश्वास लावू शकत नाही. Because knowledge gives you faith. कारण ज्ञानच तुम्हाला विश्वास देतो. If there is no knowledge. जर ज्ञान नाही. Of God's word. देवाच्या वचनाची. There is no faith. मग विश्वास नाही. And you can do nothing without faith. आणि विश्वासाशिवाय तुम्ही काय करू शकत नाही. You can't resist. आणि तुम्ही विरोध करू शकत नाही. Even to resist you must know what belongs to God and what belongs to the devil. आणि विरोध करण्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की कुठल्या गोष्टी देवाची आहे आणि कुठल्या गोष्टी शैतानाची आहे. You know, last week आणि मागच्या आठवड्या मी शिकवण देत होता. The Holy Spirit gave this message. पवित्र आत्माने मला संदेश दिला. You need to be balanced. तुम्ही संतुलित असले पाहिजे. The one side we see spiritual things. आणि एक गोष्टीमध्ये आपण पाहतो आत्मिक गोष्टी. The other side we need to be watchful. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही जागृत असले पाहिजे. Know what the devil is doing. आणि तुम्ही जाणले पाहिजे की शैतान काय करत आहे. But your focus and strength is on Jesus. पण तुमचा जो ध्येय आहे आणि बल आहे येशूवर आहे. But you must not be ignorant of what the devil is doing. पण जो शैतान करत आहे त्याच्याविषयी तुम्ही अज्ञान नसावे. That's what Jesus said. म्हणून येशूने सांगितले आणि जागृत राहा आणि प्रार्थना करा. Amen. Amen. Be watchful. आणि तुम्ही जागृत राहा सावध राहा. And also pray. आणि मी देखील म्हटले नाही प्रार्थना करा. Be watchful. आणि तुम्ही जागृत राहा. If you're not watchful, जर तुम्ही जागृत नाही you will not resist. तुम्ही प्रतिकार करणार नाही. There are some things that is of the devil. आणि अशी काही गोष्टी आहे जी शैतानाची आहे. And all these things that are of God you need to welcome. आणि सर्व गोष्टी जी देवाची आहे त्याचा तुम्ही स्वागत केले पाहिजे. That's the protocol of heaven. आणि ही स्वर्गाची नियम आहे. Because God never forcefully works in your life. कारण देव बलजबरीने तुमच्या जीवनात काम करत नाही. That is what is faith. आणि ह्यालाच आपण विश्वास बोलतो. Faith is receiving from God. आणि विश्वास म्हणजे देवापासून प्राप्त करणे. Faith is never passive. आणि विश्वास कधीच निष्क्रिय नाही. Faith is active. आणि जो विश्वास आहे सक्रिय आहे. You receive from God. तुम्हाला देवापासून प्राप्त होते. And then what is not of God? आणि मग जी देवाची नाही. You don't keep quiet. आणि तुम्ही शांत बसून तुम्ही त्याचा विरोध करा येशूच्या नावात. तुम्ही शैतानाचा विरोध करा आणि त्याच्या सर्व कामांची. आमेन. आमेन. यू रेसिस्ट द डेव्हिल. तुम्ही शैतानाचा विरोध करा. बट अनलेस यू नो व्हॉट इज ऑफ द डेव्हिल हाउ यू विल रेसिस्ट. पण जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की शैतानाची कुठली गोष्ट आहे मग तुम्ही कसं विरोध करणार. आमेन. आमेन. अँड व्हॉट इज ऑफ गॉड. आणि कुठली गोष्ट देवाची आहे. वेलकम. जी गोष्टी देवाची आहे तुम्ही त्याचा स्वागत करणार. आमेन. आमेन. आय वेलकम गॉड. आय वेलकम हेवन इन जीसस नेम. मी देवाचा स्वागत करतो. मी स्वर्गाचे आमंत्रण करतो येशूच्या नावात. ऑल दॅट गॉड हॅज फॉर मी. आणि जी काय गोष्टी देवाची आहे माझ्यासाठी त्याचा मी स्वागत करतो. इन माय लाइफ. माझ्या जीवनामध्ये. इन जीसस नेम. येशूच्या नावात. आमेन. आमेन. Sickness is not from God. आजार देवापासून नाही. I don't welcome. मी आजाराचा स्वागत करत नाही. Let it take time. आणि त्याला वेळ लागू द्या. I will never make my mind to accept it. आणि मी कधीच माझ्या मनाची तयारी करणार नाही आजाराचा स्वीकार करायला. Make your mind strong in faith. आणि तुमच्या मनाला बलकट करा विश्वासामध्ये. Don't accept it. स्वीकार करू नका. Let it take time. आणि त्याला वेळ लागू द्या. Nothing is happening. आणि काय होत नाही. You are growing mature. तुम्ही मग प्रौढ वाढत आहात. Amen. आमीन. बीमारी को टाइम लगने दो निकलने के लिए. But फिर भी तुम्हारा विश्वास है तो कुछ ना कुछ तो अच्छा हो रहा तुम्हारे जीवन. But devil क्या बोलता है. बीमार है देखो कैसा. और तुम लोग का जो अच्छा हो रहा है ना उस पे भी तुम डाउट करते हो. एंड देन यू नो यू आर डिप्रेस्ड एंड यू आर नॉट एंजॉयिंग व्हाट गुड इज हैपनिंग बिकॉज़ ऑफ फेथ लिविंग. आणि मग तुम्ही निराश होत आहे आणि जी चांगलं होत आहे त्याच्यात तुम्ही आनंद घेत नाही विश्वासाच्या जीवनामुळे. Amen. आमीन. फेथ इज blessed living. आणि विश्वास म्हणजे आशीर्वादित जगणे. Heaven living. स्वर्गीय जगणे. Good living. चांगले जगणे. Amen. आमीन. भले तुम बीमार हो भले तुम्हारे में प्रॉब्लम है मन में फेथ है बस समथिंग गुड इज हैपनिंग.
काहीतरी चांगलं घडत आहे. And you will see the result very quickly. आणि खूपच लवकर तुम्ही त्याचा परिणाम पाहणार आहात. Your spiritual life is growing. तुमच्या आत्म्याचं जीवन वाढत आहे. You are becoming mature. तुम्ही प्रौढ होत आहे. And you'll enjoy the inheritance which God has brought for you. आणि जे वतन प्रभूने तुमच्यासाठी ठेवले आहे त्याचा तुम्ही आनंद घेणार आहात. पण बहुत लोक क्या करते हैं ऐसे टाइम पे जब बीमारी तकलीफ के टाइम पे विश्वास में बढ़ने के बजाय ये प्रॉब्लम से उन लोग खींचा जाते हैं तो उसमें कुछ भी फायदा नहीं मिलता. बीमारी का भी नुकसान और विश्वास भी नहीं उसका भी नुकसान. That's what they are harassed. म्हणून ते त्रासलेले आहेत. Amen. Amen. Because the devil is deceiving them. कारण शैतान त्यांना फसवत आहे. You can rejoice. तुम्ही आनंद करू शकता. Paul and Silas could rejoice. पॉल आणि सिलाने आनंद केले. When they were beaten, whipped. जेव्हा त्यांना मारण्यात आले, फटके मारण्यात आले. They were not at fault. ते चुकात नव्हते. फिर भी उनको तकलीफ दिया गया, पर्सिक्यूट किया गया, मारा गया, जेल में डाला गया, उनके विरुद्ध बातचीत किया गया, उनको हर्ट किया गया. They could have become bitter. ते कडू झाले असते. Angry. किंवा रागीष झाले असते. But no. पण नाही. They used their faith. त्यांनी आपल्या विश्वासाचा उपयोग केला. Something good will happen. काहीतरी चांगलं घडणार. Something good will happen. काहीतरी चांगलं होणारच. When you keep your faith. जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास राखून ठेवता. कभी भी नहीं होगा. भले डेवल कितना ही बात कर रहे हो बीमारी तुम ये तकलीफ हो तकलीफ तुम्हारा नुकसान नहीं होगा. विश्वासों का नुकसान कभी नहीं होगा बिकॉज जीसस आई हैव ओवरकम द वर्ल्ड. कारण येशू ने सांगितले मी जगावर जय मिळवलेला आहे. ही इज द ऑथर एंड फिनिशर ऑफ माय फेथ. तो माझ्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा आहे. आमेन. आमेन. मेनी बिलीवर्स हैव गिवन अप. खूप विश्वासांनी आशा सोडली आहे. दे हैव क्विट. त्यांनी त्यागून दिले. बिकॉज थोडा बीमारी आया कोई इसने ऐसा बोला उसने ऐसा बोला ओ उसने ऐसा बोला ना मैं नहीं आता चर्च ओ उसने आशा नहीं for small reasons ani chhota karanan sathi they neglect faith te vishwasacha durlaksha kartat they have faith they could have resisted ani tyancha jar vishwas aste tyani tyacha pratikar kela asta what are you doing with your faith ani tumhi tumcha vishwasa barobar kay kele ahe joseph shop chopis nahi use karne padega amen amen don't be pulled down by anything ani kutlya goshti ne tumhi khali jau naka. See, in my ministry, आणि माझ्या सेवामध्ये so many years, आणि एवढ्या वर्षाची सेवा खूप लोकांनी मला दुःख दिले आहे. बहुत तकलीफ दिया लोगों ने छोड़ दिया बात किया उल्टा बात किया ये क्या वो क्या. All my life we have suffered. आणि पूर्ण आयुष्यामध्ये मी दुःख सोसला आहे. But Holy Spirit told me. पण पवित्र आत्माने मला सांगितलं. How to overcome this? की ह्या गोष्टीवर कसं जय मिळवले पाहिजे. That I was teaching these leaders. I don't know. I taught in Pimpri or Pune. आणि पिंपरीमध्ये किंवा पुण्यामध्ये शिकवण दिलं माहिती नाही. आणि काही सेल लीडर्सना मी सांगितले पवित्र आत्म्यामध्ये ती सामर्थ्य ती सर्व गोष्टींना रद्द करण्यासाठी. इफ इट इज देअर इन युअर हार्ट कारण जर ही वाईट गोष्टी तुमच्या हृदयात आहे ट्राय टू रिमाइंड यू शैतान तुम्हाला त्याची आठवण करून द्यायचे प्रयत्न करणार. things जेणेकरून तुमच्या विचार ह्या नकारात्मक गोष्टीकडे जातात. negative emotions आणि नकारात्मक भावनांकडे. the devil can influence you and make you weak आणि शैतान तुम्हाला प्रभावित करू शकतो तुम्हाला दुर्बल करू शकतो. but if you ask me today पण जर आज तुम्ही मला विचारले first प्रथम I don't remember मी त्याची आठवण करतच नाही. amen amen मी याद भी नहीं रखता हूं कहता हूं कौन क्या किया तो उन लोग ने क्या किया उसका तो है ही नहीं अपना माइंड. amen because wo jab aayega to hum weak ho jayenge. see you need to sit with holy spirit he will teach ani tumhi pavitra atma barobar basle paije pavitra atma tumhala shikavnar. the word of god devacha vachan must be taught by holy spirit devacha vachan pavitra atma ne amhala shikavle paije. i know it takes much time mala maite khup vel lagto it's not easy ani evda soppa nahi because he will add truth after truth karan satyanantar satyachi to bhar karnar. okay so whatever you're going through ani chi kai samasya tun tumhi jaat ahat you are a victor tumhi vijeta ahat. amen amen don't give up aasha sodu naka you're not a loser tumhi harnare nahi. hello prabhu ne tum agar tumhara prabhu ka jeevan hai iska matlab ujala hai and you don't belong to the kingdom of darkness ani tumhi ata andhakaracha rajyache nahi. amen amen kingdom of darkness brought in all sickness disease curse death and everything ani andhakaracha rajyane paap aazar maran ani itar sarva vait goshti anle par prabhu ne tumko vahan se nikal diya. amen hello he removed you from kingdom of darkness means he removed you from all that the darkness can
capture you and bring you into bondage. आणि त्यांनी तुम्हाला अंधकाराच्या राज्यातून काढले, म्हणजे जो अंधकाराच्या राज्य तुम्हाला कैदेत ठेवू शकत आहे त्या सर्व गोष्टीपासून प्रभूने तुम्हाला बाहेर काढले. And he brought you into the kingdom of light. आणि देवाने तुम्हाला प्रकाशाच्या राज्यात आणले. Kingdom of freedom. आणि मोकळीकताच्या राज्यात. That's what Jesus said. आणि असं येशूने सांगितले. For freedom he came to set you free. आणि स्वतंत्रतासाठी येशू आले तुम्हाला बंधमुक्त करण्यासाठी. Why did Jesus come? आणि येशू का आले? To set you free. तुम्हाला बंधमुक्त करायला. So in the kingdom of God. म्हणून देवाच्या राज्यात. There is freedom. मोकळीकता आहे. Amen. Amen. See, this was God's purpose. आणि ही देवाची ध्येय होती. When God made man. जेव्हा देवाने मनुष्याला बनवले. He didn't make him slaves. देवाने मनुष्याला गुलाम बनवले नाही. नाही. कोई भी whatever being had life. आणि जे काय प्राणी मध्ये जीवन होते. Man was not a slave of anyone. मनुष्य कुठल्याही वस्तूचा गुलाम नव्हता. God gave him dominion. देवाने त्याला सत्ता दिली. Authority. अधिकार दिले. To rule. राज्य करायला. No one was above man. आणि कुणीही मनुष्यापेक्षा वर नव्हता. Hello. He never made man to be a slave. आणि देवाने कधीच मनुष्याला गुलाम बनण्यासाठी बनवले नाही. How can he make man a slave? तो मनुष्याला कसं गुलाम बनवू शकतो? He gave his own image. त्यांनी त्याच्या स्वतःच्या प्रतिरूप मनुष्याला दिले. Man requires God's image to rule the creation of God's hands. आणि मनुष्याला देवाच्या प्रतिरूपाची गरज आहे, देवाच्या हाताच्या कामावर राज्य करायला. Amen. Amen. So you must know the truth. म्हणून तुम्हाला सत्य समजले पाहिजे. You know the truth. जोपर्यंत तुम्हाला सत्य कळत नाही, you don't have faith. तुमच्यात विश्वास नाही. Amen. Amen. अगर तुमको वचन मालूम नाही तो विश्वास नाहीये. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. वचन नाही, विश्वास नाही. सिंपल. एवढं सोपं आहे. गलत वचन, गलत विश्वास, गलत लिव्हिंग, चुकीचं जगणं. क्रिश्चियन्स मस्ट लर्न. ख्रिस्तींनी शिकले पाहिजे. टू गिव्ह टाइम अँड अटेंशन टू द वर्ड ऑफ गॉड. कि त्यांनी वेळ दिले पाहिजे, लक्ष दिले पाहिजे देवाच्या वचनाकडे. आय नो क्रिश्चियन्स डोंट डू इट. आणि मला माहिती आहे ख्रिस्ती लोक असं करत नाही. आय नो इट, बट आय डोंट से बिकॉज पीपल डोंट लाईक इट. मी बोलत नाही कारण लोकांना ही पसंत पडत नाही. हा, लोक पसंत नाही. तुम उनको करेक्ट करके जाओ. मैं करेक्ट किया तो आज नेक्स्ट टाइम नहीं दिखेगा. So I stopped correction. म्हणून मी त्यांच्या चूक सुधारण्याचा बंद केला. But remember, पण लक्षात ठेवा, correction will come from the pastor. सुधारणूक पास्टरांकडूनच येणार. God loudspeaker असं तुमको करेक्ट करणे वाला नाही आहे. Yes, put you under pastor, under shepherd. So God will speak to that person, but if you don't want him to speak, then God will not speak. देवाने तुम्हाला उपमेंढपाळाखाली ठेवले आहे. जर तुमची इच्छा नाही की उपमेंढपाळाने तुमच्याशी बोलले पाहिजे, मग तर तुमच्याशी बोलणार नाही. Amen. Amen. Okay. So you have never been made to be in bondage. आणि तुम्हाला कधीच बनवले गेले नाही की तुम्ही बंधनाखाली असाल. When people are sick. म्हणून जेव्हा लोक आजारी असतात. When we pray. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो. When they know the word. जेव्हा त्यांना वचन समजतो. Free from bondage. ते बंधनापासून मुक्त होतात. What is sickness? आजार काय आहे? It is bondage. ती एक बंधन आहे. Curse. शाप. It's a bondage. शाप एक बंधन आहे. All this is bondage. हे सर्व बंधन आहे. ये सब चीज तुमको बांध के रखता है. प्रभु ने तुमको ऐसा कभी नहीं बनाया. तुम कौन सा भी चीज से बंधन में आए कभी नहीं बना. बट डेविल का मेन एम है तुमको बंधन में रखने. The devil, all his ways, all his words are to bring into bondage. आणि शैतानाच्या सर्व मार्ग, त्याचे सर्व वचन ह्यासाठी की तुम्हाला बंधनाखाली आणले पाहिजे म्हणून. Whatever he does. आणि जो काही शैतान करतो is to bring mankind into bondage. ती आहे की मनुष्य जातीला त्यांनी बंधनाखाली आणले पाहिजे म्हणून. How do we know? Why? आपल्याला कसं कळतो का? Because Jesus said. कारण येशूने सांगितले. He is a liar. की तो लबाड आहे. The father of all lies. आणि सर्व लबाडीचा पिता. And we know the quality of lies is to bring into bondage. आणि आम्हाला माहित आहे की खोट्याचा गुण काय आहे की तुम्हाला बंधनाखाली आणले पाहिजे. तो जो भी शैतान इधर से आता है वो बंधन में लाने के लिए. वो तुमको कभी भी फ्रीडम नहीं देने. But it's not God's will. पण ही देवाची इच्छा नाही. He wants us to enjoy freedom. त्याची इच्छा आहे की आम्ही मोकळीकताचा आनंद केला पाहिजे. Amen. Amen. That's why we don't like sickness. आणि म्हणून त्याला आजार आवडत नाही. We don't like curse. आपल्याला शाप आवडत नाही. We want freedom. आम्हाला मोकळीकता पाहिजे. But yet freedom from the devil but bound in Christ. शैतानापासून आपल्याला मोकळीकता पाहिजे पण ख्रिस्तामध्ये आपल्याला बंधन पाहिजे. That's a big difference. आणि ती एक वेगळी गोष्ट आहे. So
Bringing out of all this bondage is called salvation. आणि ह्या सर्व बंधनापासून मोकळीकता ह्यालाच आपण तारण बोलतो. Amen. Amen. What is salvation? तारण म्हणजे काय? Salvation is exodus from all this. आणि तारण म्हणजे ह्या सर्व वाईट गोष्टींपासून आपलं निर्गमन म्हणजे बाहेर पडणे. People don't know what is salvation. आणि लोकांना माहिती नाही की तारण काय आहे. But salvation means. पण तारण म्हणजे हर बंधन से मुक्ति. सर्व बंधनापासून मुक्ती. Amen. Amen. That's what is salvation. आणि ह्यालाच आपण तारण बोलतो. You know, everything is given in the Bible. प्रत्येक गोष्टी शास्त्रामध्ये दिली आहे. And the Bible also gives types of salvation. आणि पवित्र शास्त्र आपल्याला वेगवेगळ्या तारणाचा प्रकार देखील सांगत आहे. Even the type of salvation is in the Bible. आणि तारणाचा प्रकार देखील शास्त्रामध्ये आहे. See, God never made us slaves. आणि देवाने आपल्याला गुलाम बनवले नाही. Chose to become slaves of darkness. मनुष्याने निवड केला की तो अंधकाराचा व पापाचा गुलाम होणार. But praise God. पण प्रभूची स्तुती असो. The Lord had to tell man no. प्रभूला मनुष्याला सांगावं लागले की नाही. तुम बंधन में ऐसा नहीं बनाया मैंने. तुमको फ्रीडम में बनाया है. Amen. See, unless you know, you'll never come out. आणि जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तुम्ही त्याच्यातून कधीच बाहेर येणार नाही. That's why the word of God can make them free. म्हणून देवाचे वचनच त्यांना बंधमुक्त करू शकतो. Because bondage is spiritual darkness. कारण बंधन म्हणजे आत्मिक अंधकार. They need the light of God's word. त्यांना देवाच्या वचनाचा प्रकाश पाहिजे. To make them free. त्यांना बंधमुक्त करायला. Amen. Amen. जब भी तुम वचन सुनोगे कौन सा भी छोटा भी बंधन क्यों ना हो उसमें तुमको छुटकारा मिले. Amen. You don't need to pray. तुम्हाला प्रार्थना करायची गरज नाही. When we have the word, जे आपल्याकडे वचन आहे, you don't need to pray. आपल्याला प्रार्थना करायची गरज नाही. If your prayer is asking for God to do something. जर तुमची प्रार्थना आहे की तुम्ही देवाकडे काहीतरी मागत आहे काहीतरी करायला. If your prayer is thanking God. जर तुमची प्रार्थना आहे उपकार स्तुती. Praising God. प्रभूची स्तुती करणे. Worshiping God. देवाची उपासना करणे. You know, that is also prayer. ती देखील एक प्रार्थना आहे. So we must know what is prayer. म्हणून तुम्हाला समजले पाहिजे प्रार्थना म्हणजे काय. So if you don't know the word, जर तुम्हाला वचन माहिती नाही, you will pray. तुम्ही प्रार्थना करणार. Even for those things the Lord has already done. आणि त्या गोष्टीसाठी जे देवाने आधीच तुमच्यासाठी करून केले त्याच्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करणार. Maximum problem with Christians is this. आणि बहुतेक अधिक जी समस्या ख्रिस्ती लोकांबरोबर अशी आहे. They use prayer where they need to have knowledge of God from his word. आणि ते प्रार्थनेचा उपयोग करत आहेत जिथे त्यांना देवाच्या वचनाचा फक्त ज्ञान पाहिजे. They should know the word of God. त्यांना देवाचे वचन समजले पाहिजे. And what is faith? विश्वास काय आहे? Knowing God. देवाला जाणणे. That is faith. ती आहे विश्वास. Okay. Now let me show you from the Bible. आता मी तुम्हाला शास्त्रामधून दाखवतो. That God wants you to deliver you out of all this, not only deliver you and just abandon you, but deliver you and put you into something better. आणि देवाची इच्छा आहे की त्यांनी फक्त तुम्हाला बाहेर नाही काढले पाहिजे पण त्यांनी तुम्हाला तिथून काढून कुठल्याही उत्तम गोष्टीमध्ये ठेवले पाहिजे. Amen. Amen. तुम्हाला सेम इच्छा आहे प्रभू इस पे से निकालो निकालो हम लोग निकल गए फिर भी दुखी थे हम लोग. ऐसा नहीं है. यहां से निकाला तो कुछ अच्छा जगह पे लेके जाता है प्रभु. Amen. बीच में नहीं छोड़ता है. Abandon नहीं करता है. That is according to the Bible. आणि ती शास्त्र अनुसार आहे. When he removes you from that place. जेव्हा देव तुम्हाला त्या स्थानातून काढतो. When you were sick. जेव्हा तुम्ही आजारी होते. He removed you from that bondage. त्यांनी तुम्हाला त्या बंधनातून काढले. And put you in health. आणि तुम्हाला चांगलं तब्येत दिले. See, isn't it? होय ना. बुराई से अच्छा में लेके आने का वो प्रभु करता है. शैतान अच्छा भी रहेगा वो निकाल के बुराई में डाल देता है. You know, just last week I gave the message. आणि मागच्या आठवड्यात मी संदेश दिला. If you have not heard, you have missed it. जर तुम्ही ते ऐकले नाही तर तुम्ही ते संदेश चुकवले आहे. Don't miss Sundays. आणि रविवारी चुकू नका. Separation is from God. आणि वेगळेपणा देवापासून आहे. Amen. Amen. He always separates us from darkness. आणि देव नेहमी आम्हाला अंधारापासून वेगळा करतो. God is light. देव प्रकाश आहे. He separates you unto himself. आणि ते स्वतःला तुम्हाला स्वतःकडे समर्पित करतो. कभी भी मिक्स करने नहीं देता किसी भी चीज को. अंधकार से उजाला मिक्स नहीं होने देता. इसके लिए हमको वचन चाहिए. बिकॉज वचन पूरा उजाला है. There is no darkness in the word. आणि वचनामध्ये अंधकार नाही. And there is no darkness in God. जसं देवामध्ये अंधकार नाही तसं. He'll always separate you.
देव नेहमी तुम्हाला वेगळं करतो. वी नीड हिम ऑलवेज. म्हणून आम्हाला नेहमी त्याची गरज आहे. टू रीड द बायबल ऑलवेज. आम्ही नेहमी वचन वाचलं पाहिजे. आम्ही नेहमी प्रार्थना केलं पाहिजे. ऑल दिस लाइक थिंग्स ऑलवेज. आणि नेहमी प्रकाशाची गोष्टी केली पाहिजे. क्लिप असेल सेपरेटेड आणि स्वतःला वेगळं केले पाहिजे शेवटपर्यंत. आमेन. आमेन. देयर इज नो अदर ऑप्शन. आणि इतर कुठलाही विकल्प नाही. कभी चर्च आएगा कभी नहीं आएगा ऐसा मत बोलो. कभी बाइबल पढ़ेगा या नहीं पढ़ेगा ऐसा नहीं. आई हैव सीन द लाइफ ऑफ दोज हू हैव स्टॉप कमिंग टू चर्च. आणि मी त्या लोकांचे जीवन पाहिले आहे जे मंडळीमध्ये येण्याचे थांबवले आहे. यू मे नॉट नो ऑर यू मे नो आई डोंट नो. आणि तुम्हाला माहिती आहे किंवा नाही मला माहिती नाही. बट दे आर सफरिंग लाइक एनीथिंग. पण ते खूपच त्रास किंवा दुःख सोसत आहे. God established this that we must gather in the church. कारण देवाने ह्या गोष्टीची स्थापना केली आहे की तुम्ही मंडळीमध्ये एकत्रित आले पाहिजे. Okay, let us read Deuteronomy 6:23. आणि अनुवाद 6:23 वाचूया. Here we see the type of salvation. आणि इथे आपण तारणाचा एक प्रकार पाहतो. Great type of salvation. आणि महान प्रकारची तारण. Is the exodus of Israel. आणि ती इस्रायलची निर्गमन आहे. Exodus of the children of Israel. आणि इस्रायलच्या संततीच्या निर्गमन आहे. This is actually salvation. आणि ह्यालाच आपण तारण बोलतो. Then you'll know and you'll believe. आणि मग तुम्हाला समजेल आणि तुम्ही विश्वास करेल. अगर ये मालूम नहीं तो तुम फिर निकालने जाने के बाद भी तुम्हारा माइंडसेट वैसा ही रहेगा. You will still not believe you are in the better place. आणि तुम्ही तरीही विश्वास करणार नाही की तुम्ही उत्तम जागेत आहात. It takes time. त्याला वेळ लागतो. Amen. Amen. To speak to yourself. स्वतःशी बोलायला. No, I am in the blessed place. नाही मी आशीर्वादित ठिकाणी आहे. I am in the kingdom of God. मी देवाच्या राज्यात आहे. Amen. Because we, you know, we are used to walk by senses. कारण आपल्याला इंद्रियांनी चालण्याची सवय झाली आहे. Faith walk तो टाइम लागतंय. विश्वासाच्या चालण्यासाठी वेळ लागतो. You keep on telling yourself. आणि तुम्ही स्वतःला बोलत राहिले पाहिजे. Looking to the word. आणि वचनाकडे पाहून. I am not there. मी तिथे नाही. मी आशीर्वादित जगात आहे. You keep on saying that. तुम्ही सतत बोलले पाहिजे. Never forget. आणि विसरू नका. Adam and Eve forgot. आदम आणि हव्वा विसरून गेले. So they were deceived by the devil. म्हणून शैतानाने त्यांना फसवले. See, faith comes by hearing and hearing and hearing. मतलब हर टाइम सुनने पड़ता विश्वास आने के लिए. एक बार नहीं. हेलो. हाँ. लास्ट ब्रेथ ऑफ आवर लाइफ तक वचन सुनने पड़ेगा. एक ही बार सुना अभी काफी है. लाइफ लॉन्ग मैं ये फेथ से चलेगा ये गलत है. दिस इज नॉट फ्रॉम गॉड. आणि ही देवापासून नाही. पर प्रभु ने किया अच्छा हो गया क्योंकि ऐसा नहीं करते थे ना सब लेजी हो जाते थे. कोई प्रभु के पास कुछ नहीं करता. वचन नहीं पढ़ेगा प्रार्थना नहीं करेगा जग में चले जाएगा. दैट्स व्हाई गॉड हैज पुट दिस वे. म्हणून देवाने असं प्रकारे ठेवले. एवरी टाइम यू नीड फेथ एंड एवरी टाइम यू हियर द वर्ड so that faith comes. दर वेळेस तुम्हाला विश्वासाची गरज आहे. दर वेळेस तुम्ही वचन वाचले पाहिजे जेणेकरून विश्वास येतो. Amen. Amen. Every day you have to read the Bible. आणि दररोज तुम्ही शास्त्र वाचले पाहिजे. Every day you have to pray. आणि दररोज तुम्ही प्रार्थना केले पाहिजे. There's not an option. आणि तुम्हाला कुठलाही विकल्प नाही. Never think ने अभी मत चर्च आहे ना अभी नहीं आऊं ऐसा कभी मत सोच. मम्मी डैडी आ रहा है बोल रहा है इसके लिए आ रहा है ऐसा कभी मत सोच. Become grow up. आणि तुम्ही वाढा. Grow up. तुम्ही वाढा. ओके लेट अस रीड दिस. आपण वाचूया. ही ब्रॉट अस आउट फ्रॉम देयर. त्यांनी तिथून आम्हाला बाहेर काढले. दिस इज सॉल्वेशन. आणि ही कारण आहे. ही ब्रॉट अस आउट फ्रॉम देयर. आम्हाला तेथून बाहेर काढून आणले. दैट ही माइट ब्रिंग अस इन. की त्यांनी आम्हाला आत आणले पाहिजे. टू गिव अस द लँड. आम्हाला ती देश द्यायला. द प्रॉमिस्ड लँड. आणि वचनदत्त भूमी. द ब्लेसिंग ऑफ द लँड. आणि जमिनीची आशीर्वाद. द गुड लँड. आणि चांगला भूमी. दैट इज जीसस. तो आहे येशू. आमेन. आमेन. सी दिस इज द मीनिंग ऑफ type of salvation. आणि तारणाच्या प्रकाराचा ह्याच अर्थ आहे. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Children of Israel coming out from the mighty Pharaoh. आणि इस्रायलच्या संतती महान फरोच्या हातातून बाहेर पडले. Pharaoh symbolizes Satan. आणि फारो शैतानाचे एक चिन्ह आहे. Pharaoh उनको बहुत दबा के रखता था. बहुत परसेक्यूट करता था. बहुत हेरेस करता था. उनका बच्चे लोग को मार देता था. You know, it troubled them more than 400 years. आणि त्यांनी त्यांना खूप त्रास दिले. दे हॅड नो होप. त्यांच्याकडे आशाच नव्हते. दे कुडंट कम आउट. ते बाहेर पडू शकत नव्हते. ही वॉज अ माइटी पर्सन. आणि तो एक महान पराक्रमी व्यक्ती होता. उनका मन में भी नहीं आया उन लोग छुटकारा मिलेगा. उन लोग ने होप्स छोड़ दिया था. उन लोग सोचे यही हमारे जीवन है ऐसे ही मरने का. इसमें कुछ इलाज नहीं कोई कुछ नहीं कर सकता. एक भी व्यक्ति ऊपर नहीं उठ सकता है. दबके डर के डिप्रेशन फियर से रहते थे.
More than 400 years. आणि 200 वर्षापेक्षा अधिक. They saw their children dying. आणि त्यांनी त्यांच्या लेकरांना मरताना पाहिले. They have been whipped for small, small reasons. आणि छोट्या छोट्या कारणांसाठी त्यांना फटके मारण्यात आले. Troubled like anything. आणि खूप त्यांना दुःख सोसावं लागलं. Egypt, from Egypt means the world. आणि मिसर म्हणजे जगापासून. He brought us out from all this. त्यांनी आम्हाला ह्या सर्व गोष्टीतून बाहेर काढले. So whatever belong to the devil's kingdom. म्हणून जी काय गोष्टी शैतानाच्या राज्याची आहे. God brought us out. देवाने त्या गोष्टीतून आम्हाला बाहेर काढले. See, when they went through much problems. जेव्हा ते खूप समस्यातून त्रासातून गेले. They cried out to God. त्यांनी देवाकडे आरोली केली. For help. मदतीसाठी. And God hears them. आणि देवाने त्यांचे ऐकले. And sends a deliverer. आणि एक मुक्तीदाताला पाठवला. Who is the deliverer? आणि तो मुक्तीदाता कोण आहे? Moses. मोसा. God sends Moses. देवाने मोशेला पाठवले. Today even people are crying out to God. आज देखील लोक देवाकडे रडत आहे. Deliverer को भेजो. की मुक्तीदाताला पाठवा. किसको दे भेजो? या deliver me. किंवा माझी सुटका करा. सब प्रार्थना करते रहते. Because they don't know. कारण त्यांना माहिती नाही. Let me tell you the good news. आणि तुम्हाला चांगली बातमी सांगू. You don't need to cry out to God to send a deliverer. आज तुम्हाला देवाकडे आरोली करायची गरज नाही की देव तुम्ही एक मुक्तीदाताला पाठवा. God already chose a deliverer, that is Jesus. देवाने आधीच एक मुक्तीदाताची निवड केली आहे, तो आहे येशू. He came as a deliverer. तो एक मुक्तीदाता म्हणून आले. He has already come and finished his work. आणि येशू आधीच आलेला आहे, आपला काम पूर्ण केला आहे. And he is sitting at the right hand of our father. आणि तो आपल्या पित्याच्या उजव्या हाती बसलेला आहे. Amen. Amen. Now you don't see, if you are calling out to God to deliver, that means your focus is not on Jesus. जर तुम्ही देवाकडे धावा करत आहे तुमची सुटका करायला, ह्याचा अर्थ आहे की तुमचे लक्ष येशूवर नाही. Without Jesus you cannot focus on God. आणि येशू शिवाय तुम्ही देवावर लक्ष लावू शकत नाही. He is the way to our father. आणि येशूच मार्ग आहे पित्याकडे. He is the truth. तो सत्य आहे. He is the life because of which we can come to the father. आणि तोच जीवन आहे ज्याच्यामुळे आपण पिताकडे येऊ शकतो. अगर तुमको मालूम नहीं प्रभु येशू क्या किया और तुम पिता के पास आ रहे हो, मांग रहे हो, you are sidetracking Jesus. जिसके वजह से तुम बात कर सकते हो पिता के पास. अगर प्रभु येशू नहीं है तो तुम पिता के साथ बात भी नहीं कर सकते. Amen. Amen. You don't know Jesus. आणि जर तुम्हाला येशू माहिती नाही. He is the way. आणि तोच मार्ग आहे. To our father. आपल्या पिताकडे. It is based on his life. आणि त्याच्या जीवनावर आधारित आहे. That we have become the children of our father. आपल्या पिताचे लेकरू झालेले आहे. He is the truth. तो सत्य आहे. Amen. Amen. You know, I was just reading John 3. आणि मी योहान 3 वाचत होता. Where I've written. If you read in John 3:31. आणि योहान 3:31 जर तुम्ही वाचले. It says, ते म्हटले आहे. Look at this beautiful thing. आणि ह्या सुंदर गोष्टीकडे बघा. The one who comes from above. जो वरून येतो. Is above all. तो सर्वपेक्षा वर आहे. Is greater. तो श्रेष्ठ आहे. Is superior. तो अतिश्रेष्ठ आहे. Is above all. तो सर्वांपेक्षा वर. And who is the one? आणि तो कोण आहे? Jesus. तो आहे येशू. Look at this verse. आणि या वचनाकडे बघा. And because some of the Muslims had written to me. कारण काही मुस्लिम लोकांनी मला लिहिले होते. And then Holy Spirit gave me this verse that time. आणि त्या वेळेस पवित्र आत्माने मला हा वचन दिला. I wanted to show them. आणि मला त्यांना दाखवायचं होतं. Among all the people. आणि सर्व लोकांपेक्षा. Jesus is above all. येशू सर्व लोकांपेक्षा वर आहे. First the earthly. आणि पृथ्वीच्या लोकांपेक्षा वर आहे. Then among all the angels. आणि सर्व देवदूतांपेक्षा वर आहे. Is above them. तो त्यांच्यापेक्षा वर आहे. Because they worship him. कारण देवदूत येशूची उपासना करतात. And then comes God. आणि मग देव येतो. He and God are one. आणि येशू आणि देव एकच आहे. Amen. Amen. Here on this earth. आणि या पृथ्वीवर तो सर्वांपेक्षा वर आहे. See, here it says. आणि इथे म्हटले आहे. The one who comes from above. जो वरून येतो. Is above all. तो सर्वांपेक्षा वर आहे. Hello. हा. उसके ऊपर कोई नहीं. See, next it says there. आणि इथे म्हटले आहे. He who comes from earth is of the earth. आणि जो पृथ्वीपासून येतो तो पृथ्वीचा आहे. हॅलो. जो भी धरती से आया है वो धरती का है. मग जो स्वर्ग से आया है वो सबसे ऊंचा है. Only one person has come from above, that is Jesus. आणि एकच व्यक्ती वरून
आलेला आहे आणि तो आहे येशू. आमेन. आमेन. He who comes from earth is of the earth. आणि जो पृथ्वीपासून येतो तो पृथ्वीचा आहे. He belongs to this earth. तो या पृथ्वीचा आहे. Third it says. आणि तिसरा म्हणत आहे. Because he comes up from this earth. आणि तो पृथ्वीचा आहे म्हणून. He speaks earthly things. तो पृथ्वीविषयी बोलतो. उसको heavenly things मालूम नहीं पड़ेगा. कितना भी बड़ा पढ़ा लिखा हो, अमीर हो, एजुकेटेड हो, उसको स्वर्गीय चीज मालूम नहीं पड़ेगा. स्वर्गीय चीज मालूम पड़ने के लिए वो स्वर्ग से आने पड़ता है. वो स्वर्ग से कोई भी नहीं आया, केवल प्रभु यीशु. आमेन. आमेन. यू वांट टू नो हेवनली थिंग्स. जर तुम्हाला स्वर्गीय गोष्टी जायची इच्छा आहे, लर्न फ्रॉम जीसस. येशू पासून तुम्ही शिका. द वर्ड ऑफ गॉड. देवाचे वचन. इज द रिटन वर्ड. ते लिखित वचन आहे. व्हिच एक्सप्रेसेस जीसस. जो येशूला व्यक्त करतो. द लिविंग वर्ड. आणि जो जिवंत वचन आहे. He speaks earthly things. तो पृथ्वीच्या गोष्टी बोलतो. Temporary things. तात्पुरत्या गोष्टी बोलतो. Perishable things. नाशवंत गोष्टी बोलतो. भले बड़ा बड़ा बात करने दो धरती का, बट वो सब टेम्पररी है, पेरिशेबल है, नाशवंत है. वो स्वर्ग का चीज उसको कभी नहीं मालूम पड़ेगा. Amen. Amen. Never. कधीच नाही. But you can know it. पण तुम्ही जाणू शकतो. Why? का? Because you are the spirit of God. कारण तुमच्यामध्ये देवाची आत्मा आहे. Amen. Amen. You can understand spiritual things. तुम्ही आत्मिक गोष्टी समजू शकतो. God will teach you spiritual things. देव तुम्हाला आत्मिक गोष्टी शिकवणार. God will open your spiritual eyes to know it. तुमच्या आत्मिक डोळे उघडणार ते जाणण्यासाठी. Amen. Amen. He who comes from heaven is above all. जो स्वर्गातून येत आहे तो सर्वांच्या वर आहे. Jesus is above all. त्याचा अर्थ आहे की येशू सर्वांच्या वर आहे. Amen. Amen. So read the word. म्हणून वचन वाचा. It is from heaven. ती स्वर्गातून आहे. Amen. Amen. You know, why I'm telling you also that you'll have a desire. मी तुम्हाला हे सर्व का बोलत आहे जेणेकरून तुमच्यामध्ये इच्छा येणार. You know, I write down when I sit with the word, I write down many things. आणि जेव्हा मी वचनाबरोबर बसतो मी खूप गोष्टी लिहून काढतो. Which Holy Spirit gives me because I forget. पवित्र आत्मा मला देतो कारण मी विसरून जातो. Because I know the word of God is a blessing. कारण मला माहिती आहे देवाचे वचन एक आशीर्वाद आहे. When you read the word, you are being washed. जेव्हा तुम्ही वचन वाचत आहे तुम्ही धुतले जात आहात. That's the way I see it. आणि अशा प्रकारे मी पाहतो. When I read the word, जेव्हा मी वचन वाचतो तुम नहाने जात आहे. अभी गंदगी सब साफ करने जाता है. तुमको मालूम है क्यों नहाने का? You know it, no? तुम्हाला माहिती आहे तुम्ही अंघोळ का घेत आहे? क्यों करते नहीं है? मालूम नहीं है ऐसा नहीं. तुमको मालूम है तुम फ्रेश होकर आएगा. Isn't it? तुम्हाला ताजे तवाना व्हायचंय म्हणून. There is a reason, there's a purpose. म्हणून एक कारण आहे, एक हेतू आहे. Because of spiritual pollution. आत्मिक प्रदूषणामुळे. Day to day. आणि day by day. रोज आणि दररोज कुछ ना कुछ तो स्पिरिच्युअल पोल्युशन आते रहता है ना. बातचीत से, सोचने से, देखने से, सुनने से, फील करने से, थॉट से आता है, इमोशन से आता है. वो स्पिरिच्युअल पोल्यूट करता है. विचाराने येत आहे, बोलण्याने येत आहे, ती आत्मिक रीतीने आपल्याला प्रदूषित करत आहे. इसके पर उल्टा बात करते गुस्सा आ जाता है. डेविल भी क्या करता है? स्पॉन्सिबल थिंग्स में स्टर अप करता है गुस्सा आने के लिए, ताकि तुमको स्पिरिचुअल पोल्यूशन आएगा, तुम वीक हो जाएगा. सिन मेक्स यू वीक. पाप तुम्हाला अशक्त करतो. फॉरगिवनेस स्ट्रेंथन्स. क्षमा तुम्हाला बल देतो. इट्स अ ब्लेसिंग. एक आशीर्वाद आहे क्षमा. आमेन. आमेन. सो वी हैव टू लेट दिस गो. म्हणून आम्ही हे सोडून दिले पाहिजे. सो व्हेन यू रीड द बायबल. म्हणून जेव्हा तुम्ही वचन वाचता. I sense in my spirit that, oh, God is washing. मला माझ्या आत्मामध्ये जाणीव होतो की ते मला धूत आहे. See, if you don't know, you will not believe. जर तुम्हाला माहिती नाही मग तुम्ही विश्वास करणार ना? It requires faith. त्याला विश्वास लागतो. And faith requires knowledge. आणि विश्वासाला ज्ञान लागतो. अगर तुमको मालूम नहीं है सब चीज तुम ऐसे बाहर पड़ेगा फिर भी गुस्सा नहीं आएगा. ऐसा नहीं है. तुमको मालूम पड़ने में क्या हो रहा है तुम्हारे जीवन में. वचन पढ़ने से क्या क्या बेनिफिट है. वचन पढ़ने से क्या क्या फायदा है. Amen. Then you see anything that you don't add meaning will not become real. आणि कुठल्याही गोष्टी जर तुम्ही त्याच्यामध्ये अर्थाची जोड केली नाही मग ती अस्तित्व होणार नाही, खरा होणार नाही. This is what Holy Spirit told me when he was teaching me about praise and worship. आणि असंच पवित्र आत्माने मला सांगितलंय जेव्हा पवित्र आत्मा मला स्तुती व आराधना विषयी शिकवण देत होता. When you don't add meaning to what you are doing. जेव्हा तुम्ही जे करत आहे त्याच्याबरोबर तुम्ही अर्थ जोडत नाही. प्रेयर के बारे में जीसस ने कहा ना, इन लोग सोचते बहुत ज्यादा वर्ड्स यूज करते हैं इसके लिए प्रभु प्रार्थना सुनता है, क्योंकि वर्ड्स इतना है उसमें मीनिंग ही नहीं है, उसका मतलब ही नहीं है. उनको भी मालूम नहीं क्या बोल रहे हैं उन लोग. उनको क्या है, सिर्फ टाइम काटने, एक घंटा प्रार्थना किया, इसके लिए उनको कुछ फायदा भी नहीं मिलता.
So even in praise and worship, म्हणून स्तुती आराधनामध्ये देखील प्रेज द लॉर्ड, 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 हालेलुया, कुछ भी फायदा नाही unless you add meaning to it. जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये अर्थाची जोड करत नाही, you are not touching God at all. तुम्ही मुळीच देवाला स्पर्श करत नाही. Amen. Amen. It's a heart to heart relationship. आणि हे हृदय व हृदयाची जोड आहे. Okay, so that's the way you read the Bible. आणि अशा प्रकारे तुम्ही वचन वाचत आहात. Okay, we'll finish up now. आता आपण समाप्त करूया. So Jesus has solved our sin problem. येशूने आपल्या पापाची समस्या दूर केली आहे. He destroyed the devil forever. त्याने शैतानाच्या युगानुगसाठी नाश केला आहे. He released us from the slavery of spiritual death. आणि आत्मिक मृत्यूच्या गुलामगिरीपासून त्याने आम्हाला मुक्त केला आहे. We go back to the time of Moses. आम्ही मोशेच्या काळामध्ये जातो. In when Moses told Pharaoh, जेव्हा मोशेने फरोला सांगितले, इस्रायलच्या संततींना सोडा, he refused. त्यांनी नाकारले. देखो कसा कठोर आहे सैतान. He refused to let them go. फारोने त्यांना जाण्यापासून नाकारले. God sent many plagues. देवाने खूप महामारी पाठवली on Egypt. मिसर देशावर. But still he would not let go. पण तरी फारो त्यांना सोडत नव्हता. But when did he allow them to go? पण फारोने कधी त्यांना जाण्याची परवानगी दिली? On the night of the Passover. आणि वलांडणाच्या रात्री. Amen. Amen. When the death angel passed. जेव्हा मृत्यूच्या देवदूताने तिथून गेला. God told them. आणि जेव्हा कोकराचा वध झाला आणि कोकराचा वध करायला सांगितलं आणि रक्त त्यांनी लावले पाहिजे. The same way, the Lamb of God, Jesus. आणि ससस येशू जो देवाचा कोकरा आहे. When he shed his blood. जेव्हा त्यांनी आपले रक्त वाहिले. When he died. जेव्हा त्यांनी मरण पावले. तो उठला. And when we applied the blood in our heart. आणि जेव्हा आपण येशूचे रक्त आपल्या हृदयावर लावतो. We became free. आपण बंधमुक्त झालो. Amen. Amen. From that time Satan has no power. आणि त्या वेळेपासून शैतानाला कुठलाही सामर्थ्य नाही. Pharaoh let them go. फारोने त्यांना सोडले. जाओ जाओ जल्दी जाओ इधर से निकलो बोला. सोडून दिले, निघा लवकर. ऐसा डर शैतान आज डरता है. जो भी व्यक्ति प्रभु येशू का लहू से अपने आप को धो लेता है, शैतान बोले निकलो, दूर जाओ, मेरे से नजदीक मत आओ. Because Jesus defeated Satan forever. कारण येशूने शैतानाला युगानुयुगासाठी पराभूत केला. Amen. Amen. But yet we see in the Old Testament. तरी आपण जुना करारात पाहतो. Though he sent them, but later he followed them. जरी फारोने त्याला पाठवले तरी त्यांच्या पाठलाग केला. But when they came to the Red Sea. पण जेव्हा ते तांबड समुद्राकडे आले. What happened? काय झालं? All over big mountains. आणि सर्व अवतीभोवती डोंगर होता आणि पुढे तांबडा समुद्र होता. आणि दोन्ही ठिकाणी डोंगर होते, तांबडा समुद्र आणि मागे फारोच्या सैन्य होता. Children of Israel here. आणि इस्रायलच्या संततीमध्ये होते. And what did Moses do? आणि मोशेने काय केलं? He cried out to God. त्यांनी देवाकडे धावा केला. God said, "Don't cry." देवाने सांगितले, रडू नको. Use your rod. तुझ्या काठीचा उपयोग कर. Amen. And use the rod. आणि जेव्हा त्यांनी काठीचा उपयोग केला, तो तांबडा समुद्र वेगळा झाला. And Israelites passed through. आणि इस्रायलचे जे लोक होते त्या तांबड्या कोरड्या जमिनीतून चालले. Amen. Amen. And then he closed the waters. आणि मग त्यांनी परत समुद्रामध्ये पाणी आणले. All the enemies died. आणि सर्व शत्रू त्या समुद्रामध्ये मरण पावले. In the same way. आणि तसंच प्रकारे आज the demons don't have power over you. दुरात्म्याने तुमच्यावर कुठलाही सामर्थ्य नाही. Amen. Amen. If you live a careless life, that is, if you don't have the knowledge of God's word, then they can keep you into bondage. जर तुम्ही निष्काळजी जीवन जगत आहे तर तुम्हाला देवाच्या वचनाचं ज्ञान नाही, मग तो तुमच्या जीवनाचा उपयोग करू शकतो. Whatever is your problem today? पण जी काय तुमची समस्या आहे? I believe God will heal you. माझा विश्वास आहे ते तुम्हाला आरोग्य देणार. I've seen many healing. आणि मी खूप आरोग्य पाहिले आहे. Even a simple prayer I've done many times, people are healed. आणि साधे सोपे प्रार्थना जरी मी केले, लोकांना आरोग्य मिळाले. We posted so many on the Facebook. आणि खूप असे साक्षी आम्ही फेसबुकवर पोस्ट केले. Last time one girl had come for this meeting for the students prayer. आणि मी विद्यार्थ्यांची प्रार्थना ठेवली होती तेव्हा त्यावेळेस एक मुली आली होती. One month before. आणि एक महिना आधी. This young girl. ही तरुण मुलगी. She injured her wrist. तिने आपला जे हात आहे ते जखमी केली. With the hand she was to write the exam. आणि त्या हाताने तिला परीक्षा लिहायचं होतं, ती हातच जखमी झाली. And she was very feverish. आणि तिला खूप ताप आली होती.
1 month before the exam. आणि परीक्षेच्या एक महिना आधी. And then she met with an accident. आणि मग तिचा एक अपघात झाला. This added to more of her problems. आणि अधिक तिच्या समस्यांमध्ये भर झाली. She was really tensed up. आणि ती खूप खूपच तणावाखाली आली. She was not from our church. आणि ती आपल्या मंडळीतून नव्हती. But when she heard about this pastor will be praying for all the students. जेव्हा तिने ऐकले की पास्टर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करणार आहे. Because she thought that she would not be able to write the exams. कारण तिला वाटले ती परीक्षा आता लिहू शकत नाही. She had visited the doctor. तिने डॉक्टरांना भेट दिली होती. The doctor said. डॉक्टरांनी सांगितले. Water has started to fill in her bones. आणि त्याच्या हाड्यांमध्ये पाणी भरायला सुरू झालेले आहे हातांच्या बोटांमध्ये. It was something very major. आणि काहीतरी खूपच तीव्र गोष्टी होती. The doctor said she needs to go through a surgery. आणि डॉक्टरांनी सांगितले की तिला शस्त्रक्रिया करावा लागणार. क्या डॉक्टर लोग भी बोलता है इतना बड़ा बड़ा चीज यू नो सो मच मनी एंड दिस अ यंग स्टूडेंट आणि ती एक तरुण विद्यार्थी होती एंड सर्जरी रिस्ट का आणि हाताची जी आहे ऑपरेशन कारण तिच्या हाड्यांमध्ये पाणी जमा झाली होती एंड she read about the students prayer and she came to Pune ani vidyarthi chi prarthna chi ti aikli ani Pune church madhe ali I didn't know all this mala hi sarva maiti navta in the last I just gathered them and prayed for them ani shevti mi sarvansathi ekatra prarthna keli for the exams tyancha pariksha sathi and also prayed in generally lord give them good health ani samanya topane mi he dekhil prarthna keli ki prabhu tena changla arogya de is any sickness removed jar kutne aadhar ahe ti kaad praise god ani prabhu chi stuti this girl hi mulgi was totally healed tila purnapane arogya prapt jhale see surgery operation और उसने एग्जाम लिखी वही हाथ से पूरा ठीक हो गए और सबसे अच्छा मार्क्स में पास हो गए सी व्हाट गॉड कैन डू बघा देव काय करू शकतो आई हैव सीन सो मेनी मिरेकल्स आणि मी खूप चमत्कार पाहिले आहेत दैट्स व्हाई आई हैव सो मच फेथ इन गॉड म्हणून माझा खूप विश्वास आहे देवावर दैट गॉड कैन ब्लेस यू की देव तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो म्हणून जेव्हा मी प्रार्थना आय युजली काउन्सिल विथ पीपल मी लोकांबरोबर सल्ला करतो बिकॉज दे ऑल्सो नीड द वर्ड कारण त्यांना वचनाची देखील गरज आहे इफ यू डोंट नो द वर्ड जर त्यांना वचन माहिती नाही इन दॅट एरिया त्या भागामध्ये देयर विल बी स्पिरिचुअल डार्कनेस मग त्या भागामध्ये आत्मिक अंधकार असेल बहुत लोक सोचते हैं मैं सिर्फ सॉल्वेशन का मेसेज पढ़ के ऐसा नहीं रहता है हर एक एरिया में हमको नॉलेज चाहिए वचन का ये साइड भी देखना चाहिए शैतान कैसा कैसा अटैक करता है डू नॉट बी इग्नोरेंट ऑफ डेविल्स डिवाइसेस हिज मेथड्स हिज वेज हिज इन्फ्लुएंसेस हिज प्लान्स हिज प्लॉट्स हिज स्ट्रेटजी ये साइड भी देखनी पड़ता है शैतानाचे जे शस्त्र आहे योजना आहे डावपेच आहे योजना आहे हेतु आहे ह्याच्या विषयी तुम्ही अज्ञान नसावे आपल्या लाइफ भी देखनी पड़ता कुछ स्पिरिचुअल गार्बेज है क्या है ना चिड़चिड़पन आ रहा है गुस्सा आ रहा मतलब कुछ तो प्रॉब्लम है सुधरने पड़ेगा ये सब निकालने पड़ेगा See, you have to check your life. तुम्ही तुमच्या जीवन तपासले पाहिजे. Amen. Amen. If you don't do all this, see, प्रार्थना करो, पास्टर प्रार्थना करो. बहुत लोग चर्च होते नहीं आते, वचन नहीं सुनते कुछ नहीं, पास्टर प्रार्थना करो. ऐसा नहीं होता है. Healing भी मिला, devil छीन लेगा healing. क्योंकि तुम्हारे पास विश्वास नहीं है रखने के लिए. ठीक है, वो heal हो गया, दूसरा दे सकता हूँ. Devil will continue to work till the last breath of your life. आणि शैतान तुमच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करतच राहणार. Amen. Don't think अभी एस्केप हो गया आज प्रभु ने हील कर दिया पास्टर के द्वारा अभी मैं कुछ नहीं अभी घर में बैठता ऐसा नहीं है डेविल जिंदा है उधर वो ये नहीं तो दूसरा डालेगा दूसरा तो तीसरा डालेगा इधर नहीं तो उधर अटैक करेगा इजंट इट वाइफ को तो हस्बैंड को अटैक करेगा बच्चे लोग काटेगा फैमिली काटेगा मैरिज काटेगा इनकम मैटर किधर ना किधर तो कुछ ना कुछ तो करते बैठेगा That's why we need to pray. म्हणून आम्ही प्रार्थना केलो पाहिजे. You know, I want to tell the youth. आणि मला तरुणांना देखील सांगायची इच्छा आहे. Don't the youth say parents pray karna chahiye? No. Even youth should pray. Tumhi dekhil prarthna kele paiche. Make it a habit. Ek savai banva. I've learned. Mi shiklo ahe. Habit never breaks. Ki savai kadhis tutat nahi. It becomes easy. Mag soppa hoto. 27 years back. Ani 27 varsha purvi. I don't know. By God's grace. Devache krupene. I took that step. Mi to paul ghetla. I told my wife. Majya patnila sangitle. We are going to pray daily. Ki ami daroj prarthna karnar ahe. 27 years back. Ani 27 varsha purvi. मैरिज के पहले बोला रोज प्रे करने का फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ मैरिज विवाह का पहला दिवस पासून एक साथ हस्बैंड वाइफ आणि एकत्र मिळून पती व पत्नी आई नो कारण मला माहिती आहे प्रार्थना ने डेविल कभी घुसेगा क्या करेगा बोल नहीं सकते आमेन जब तक इधर जिंदा है हम लोग प्रभु ने रखा है कब तक जब तक हम लोग को प्रार्थना करने पड़ेगा मंडली में आने पड़ेगा स्तुति आराधना करने पड़ेगा स्पिरिचुअल गार्बेज को निकाल के फेंकने पड़ेगा ऑल दीस थिंग्स यू नीड टू डू till the Lord comes or till God calls us home.
ही सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे जोपर्यंत प्रभू येत नाही किंवा आम्ही घरी जात नाही तोपर्यंत. Get married to a believer. विश्वासू से लग्न करा. उनको भी ऐसे बोलो, देखो आज से हमारा प्रार्थना शुरू. और जब तक हैबिट में होता है प्रार्थना पक्का करो. और एक बार हैबिट हो गया है और ये भी कोशिश करो झगड़ा न हो. बिकॉज देवर क्या करता है, उसको मालूम है हस्बैंड वाइफ बहुत प्रार्थना करते क्या, मैं कुछ ना कुछ झगड़ा लगा देता हूँ छोटा छोटा बात के लिए. फिर झगड़ा हुआ तो कोई प्रार्थना करेगा, हेलो तुम झगड़ा कर, आ जाओ ना चलो प्रार्थना करो यहाँ तक, ऐसे बोलने वाले क्या तुम लोग, नहीं करेंगे तुम लोग क्या, हाथ में का काम है. फिर क्या है, ये तो फिर कुछ नहीं होने वाला प्रार्थना. Isn't it? So we need to avoid those things. म्हणून अशा गोष्टीची आम्ही टाळले पाहिजे आणि ती गोष्टी आम्ही टाळले पाहिजे जे आपल्या आत्मिक वाढीच्या मध्ये येणार आहे. Take care of your husband, take care of your wife. तुमच्या पतीच्या काळजी घ्या, तुमच्या पत्नीच्या काळजी. घर में कुछ ज्यादा जो जो से बातचीत हो रहा उसको डिफ्यूज करो, उसको खींचो मत. बच्चे लोग अन्य छोटा छोटा बात के लिए खींचने देखता है. If you are wise, diffuse it. त्याला तुम्ही मंद करा, चेंज करो टॉपिक, विषय बदला. है ना, कभी कभी एक टॉपिक में ज्यादा गुस्सा आता है ना, उसको क्या करने का, चेंज कर देने का. Be wise. तुम्ही हुशार असा. Because devil will interfere. कारण शैतान मध्ये येणार. This is the way we have to live. आणि अशा प्रकारे आम्ही जगलो पाहिजे. Amen. Amen. Praise the Lord. प्रभू येशू ख्रिस्ताचे, चला आपण उभे राहूया. येशू ख्रिस्ताला गौरव देऊ. धन्यवाद प्रभू येशू. Believe. विश्वास करा. Father, I pray for all of them here. पिता, मी सर्वांसाठी ते प्रार्थना करतो. Thank you by your grace they have come. धन्यवाद तुझ्या कृपेने ते आले आहे. I bind all interference of the devil. शैतानाच्या सर्व अडखळ्यांना मी बांधून टाकतो. Any kind of spiritual darkness. कुठल्याही प्रकारचे आत्मिक अंधकार. Go from their lives. निघ त्यांच्या जीवनातून बाहेर. Be gone in Jesus name. निघता हो येशूच्या नावात. Knowingly unknowingly. जाणून किंवा न जाणून. If they have brought in any spiritual darkness. जर त्यांनी कुठलाही आत्मिक अंधकार घेऊन आले. Any bondage. कुठल्याही बंधनाखाली in their life. इन त्यांच्या जीवनामध्ये. I break it now. त्याला आताच मी तोडून टाकतो. In Jesus name. येशूच्या नावात. Be free. मोकळे व्हा. In Jesus name. येशूच्या नावात. Let your minds be free. तुमचे मन मोकळे होऊ द्या. And understand the word. जेणेकरून ते वचन समजू शकता. That you love heavenly things. की ते स्वर्गीय गोष्टींवर प्रीती. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू. I bless you in Jesus name. तुम्हाला आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Let the desire for spiritual things grow. आत्मिक गोष्टींसाठी त्यांची इच्छा वाढू द्या. For godliness is profitable. कारण सुभक्तीपणा फायदेशीर आहे. It's a blessing. आशीर्वाद आहे. In Jesus name. येशूच्या नावात. Anyone having severe headache. आणि कुणाला जर तीव्र डोकेदुखी आहे. I pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. I rebuke this headache in Jesus name. डोकेदुखीला धमकावतो येशूच्या नावात. Or confusion. गोंधळ. In Jesus name. येशूच्या नावात be free. मोकळे व्हा. Be delivered in your mind. तुमच्या मनामध्ये सुटका व्हा. Any thoughts that is controlling you. आणि कुठलाही विचार जो तुमचा नियंत्रण करत आहे. Or trying to control you. जो तुमच्यावर नियंत्रण करायचा प्रयत्न करत आहे. The thoughts that you don't want to. आणि जे विचार तुम्हाला करायचे नाही. Think. I break this power in Jesus name. आणि या सामर्थ्याला मी तोडून टाकतो येशूच्या नावात. I free your mind. मी तुमच्या मनाला मोकळे करतो. All these wrong thoughts. या सर्व चुकीच्या विचारापासून. In Jesus name. येशूच्या नावात. I bless your minds in Jesus name. मी तुमच्या मनांना आशीर्वाद देतो. I free your minds in Jesus name. मी तुमच्या मनांना मोकळे करतो येशूच्या नावात. आमेन. Okay. Now if you have any sickness in your body. जर तुमच्या शरीरामध्ये कुठला आजार आहे. You can keep your right hand there. तुम्ही तुमच्या उजवा हात तिथे ठेवू शकत आहे. Thank you Lord Jesus. You know on one of the meeting days. आणि एक सभाच्या दिवसामध्ये. मैंने सिखाया Friday को शायद कि कौन सा चीज नहीं रखना है घर में. कौन सा चीज में तुम हाथ नहीं डालना है. बिकॉज होली स्पिरिट सेड देयर आर सम आइटम्स दैट बिलोंग टू द डेवल. कारण पवित्र आत्माने सांगितलं असं काही वस्तू आहे जी शैतानाची आहे. And the demons like to hang around those objects. आणि दुरात्म्याने त्या वस्तूंवर चिकटण्याची इच्छा असते. हां, तो तुम फ्रायडे को नहीं आता तो तुम्हारे को मैसेज नहीं मिलेगा. बिकॉज वो भी जानकारी इंपॉर्टेंट है. तुम ये रखेगा वो रखेगा, ये खाएगा वो खाएगा. जो सम ऑफ द आयटम्स आर ऑफ द डेव्हल. आणि काय जी वस्तू आहे ती शैतानाची आहे. उससे दूर रहो. त्याच्यापासून दूर रहा. आमेन. आमेन. हात मत बताओ ये सब भविष्यवाणी ये वो. यूथ लोग बहुत ये सब चीज करते हैं. वो इज वेरी डेंजरस. ती खूपच धोकादायक असते. और घर में भी नहीं रख सकते हम लोग. There are some items which belong to the devil. You cannot keep it at home. आणि अशी काय वस्तू आहे जी शैतानाची आहे जे तुम्ही घरी ठेवू नये. The demons like to hang around those things. आणि दुरात्म्याने त्या गोष्टींच्या अवतीभवती चिकटण्याची खूप इच्छा असते. Amen. Amen. So
So you need to do some things, all these things. Okay, let me pray for your healing. जो भी बीमारी है तुम्हारे में, जो प्रभु का नहीं है वो शब्द भी मत सुनो. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभु. टीवी में भी जो भी देखते हो क्या देखने का वही देखो, जो नहीं देखने का वो सब नहीं देखने. So you need to take care of yourself. म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. Otherwise the devil will interfere in your life. नाहीतर शैतान तुमच्या जीवनामध्ये लुडबुड करणार. That is your responsibility. ही तुमची जबाबदारी आहे. ये प्रभू नाही करेगा, हम करने पड़ेगा. Thank you, Father. Now keep your hand wherever you need a healing in your body. जिथे पण तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला आरोग्य पाहिजे तुमच्या उजवा हात तिथे ठेवा. Don't accept it. आजाराचा स्वीकार करू नका. Resist it. त्याचा विरोध करा. Because sickness is not from God. कारण आजार देवापासून नाही. Curse, witchcraft is not from God. शाप आणि करणी देवापासून नाही. So it is in your hands. म्हणून तुमच्या हातात आहे. Don't accept it even in your mind. तुमच्या मनामध्ये देखील या गोष्टीचा स्वीकार करू नका. That's the first area. आणि ही प्रथम भाग आहे. If you are a winner there, you are a winner. आणि जर तिथे तुम्ही जिंकणार आहे मग तुम्ही विजेता आहात. सो उधर जीतने के लिए वचन का ज्ञान चाहिए फर्स्ट. अगर वचन का ज्ञान नहीं है तो तुम हार गए. थैंक यू फादर. फादर आई प्रे नाउ, आई रिब्यूक एवरी सिकनेस इन योर बॉडी. तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक आजाराला धमकावतो. एवरी डिजीज इन योर बॉडी. प्रत्येक रोग जो तुमच्या शरीरात आहे. एवरी इन्फ्लुएंस इन योर बॉडी. तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक प्रभाव. बी गॉड इन जीसस. निघता हा येशूच्या नावात. You know there are some sickness asa ka azar ahe the doctors won't be able to diagnose je doctor tapasu shakat nahi. Last week one sister came in Pune church ani magcha athade Pune church madhe ek sister she was very sick ti khup azari hoti but the doctor said there is no problem with you pan vaidyani sangitle ki tumcha barobar kai samasya nahi azar nahi but she said no pastor I am very sick pan ti manali pastor mala khup azari vatat ahe after I prayed mi prarthna kelya was healed. Tila arogya milale. That means there are some sicknesses even the doctors cannot find out. Asa kay aadhar aahe je doctor sudha tapasu shakat nahi. You need Jesus. Tumhala yeshu chi garaj aahe. I pray for every sickness. Pratyek aadharasathi prarthna karto. That's not visible. Je drushya nahi. That's not known. Je maiti nahi. That even you don't know. Ani je tumhala dekhil maiti nahi. Maybe the devil is working in your body. Kadachi shaitan tumcha sharirat kaam karat aahe. Without your knowledge. Tumcha gnyana shivay. I bind all this such sickness and disease. Ani asa sarva aadhar varogana mi bandun takto. Be gone in Jesus. तुमच्या आत्म्याला and body प्राणाला आणि शरीराला and the circumstances of your life आणि तुमच्या जीवनाच्या परिस्थितीला मी आशीर्वाद देतो. I bless it in Jesus name. तुम्हाला आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Thank you Lord Jesus. Thank you Lord Jesus. All kind of depression सर्व प्रकारची निराशा fear भीती sadness उदासी discouragement निराशा all the lies that you have accepted आणि सर्व खोट्यांचे जे तुम्ही स्वीकार केले आहे which is contrary to God's word जे देवाच्या वचनाच्या विपरीत I rebuke it in Jesus name. त्याला मी धमकावतो येशूच्या नावात. Be gone निघता हो in Jesus name. येशूच्या नावात. Be free from all the deception and lies of the devil satanacha sarva fasavnuki ani khotyan pasun in Jesus name yeshu cha naam. See now Holy Spirit tell him that even if you bind all these lies ani pavitra atmane sankle jari tumhi ya khotyana bandhe it will go ti nigun janar but you must accept the truth pan tumhi satyacha swikar kela paiche vachan padna chahiye vachan hriday mein dalna chahiye ye sab andhkar nikal jayega par agar vachan nahi hai wapas se aayega. Thank you Lord Jesus. Thank you Lord Jesus. I bless you all in Jesus name. तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. If you are going through financial problems, जर तुम्ही आर्थिक अडचणीतून जात आहात, keep on believing. सतत विश्वास करा. Thank you Lord Jesus. धन्यवाद प्रभु. I bless them financially in Jesus name. आर्थिक रीतीने आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Don't accept defeat. आणि पराजयाचा तुम्ही स्वीकार करू नका. Don't accept poverty. आणि दरिद्रीचा स्वीकार करू नका. Even if you are in poverty. आणि जरी तुम्ही दरिद्रीत आहात, still believe tari vishwas kara god will prosper me dev maji unnati karna in jesus name yeshu janava amen amen.